मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरती शिवसेनेच्या सभेची राज्यभरात चर्चा रंगली आहे या सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुणाकुणावरती बाण चालवणार याची उत्सुकता आहे सध्या औरंगाबादच्या नामांतराचा विषय तिथल्या पाणीटंचाईचा मुद्दा हा राज्यभरात गाजतोय या मुद्द्यांवरती मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल तसंच याच मैदानावर राज ठाकरेंची सभा झाली होती आणि या मैदानावरनं केलेल्या आरोपांना थोरले ठाकरे काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं अधिक माहिती जाणून घेऊयात कृष्णा केंडे सोबत आहेत कृष्णा या सभेची शेवटच्या टप्प्यातली तयारी कशी सुरू आहे आणि कोणते प्रमुख मुद्दे औरंगाबादच्या दृष्टीनं किंवा राज्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंच्या आजच्या भाषणामध्ये समाविष्ट असू शकतात ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या सभास्थळी मी आत्ता आहे आणि शिवसेनेची तयारी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे मात्र जसं आपण काल सांगितलं तसं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा यावेळी शिवसेनेच्या व्यासपीठाचं आकर्षण आहे आणि औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा देखील गेले कित्येक वर्षांपासून चर्चेत आहे त्यामुळं औरंगाबादचं नाव संभाजीनगर करणार की ह्या पुतळ्यावरतीच या ठिकाणी औरंगाबादकरांना समाधान मानावं लागणार याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे जसं भाजपा काही दिवसांपासून म्हणतं आहे की शिवसेनेचा हुंकार तर ऐकूच पण नळाला येणाऱ्या पाण्याचा आवाज आम्हाला रोज ऐकायचा आहे त्याचं उत्तर उद्धव ठाकरे देणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे हे तेच व्यासपीठ आहे आणि ही तेच सभागृह आहे ह्या तेच ग्राउंड आहे ज्यावरती राज ठाकरे यांची सभा झालेली होती त्यामुळे साहजिकच ठाकरे वर्सेस ठाकरे अशा प्रकारच्या गर्दीची तुलना निश्चितच सर्वजण करणार आहेत आणि त्यामुळे या जेवढी राज ठाकरे यांना गर्दी झालेली होती तेवढी गर्दी या ठिकाणी होते का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि खास करून सगळ्याचं लक्ष असं लागलंय ला की उद्धव ठाकरे नेमके आज काय बोलणार कश्मीरी पंडितावरती बोलतील असं देखील सांगितलं जात आहे त्याचबरोबर राज्यातल्या वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरती बोलतील राज्यसभा निवडणुकीवरती बोलतील एम आय एमनं त्यांना जो खुला पाठिंबा मागितलेला आहे किंवा खुलं मतदान करा तुम्हाला मतदान हवं असेल तर आम्हाला या ठिकाणी तुम्ही बोला खुलं बोला अशा प्रकारचं आव्हान केलंय त्यावरती ते आज व्यासपीठावरून उत्तर देतील का खर तर खानविरुद्ध बाण अशा प्रकारचा त्यांचा जो महानगरपालिकेचा प्रचार असतो त्यात ते नेमकं काय बोलणार ह्याकडेही देखील सर्वांचं लक्ष लागलं असणार आहे मात्र आता सध्या सभेची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते खास करून आपण या ग्राउंडवरचं जर लक्ष वेधलं तर चंद्रकांत खैरे म्हणाले होते की आम्ही कुडच्या टाकणार नाही कारण लोक खूप येतील मात्र इथे कुडच्या टाकलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या व्यासपीठावर देखील पूर्ण तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आज संजय राऊत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असतील ते देखील काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय मात्र शिवसेनेच्या तयारी पूर्ण झालेली आहे आणि सर्वांचं लक्ष आहे की उद्धव ठाकरे आज औरंगाबादकरांना पान पिण्याचा पाण्यासाठीच एक अल्टिमेटम देतील का या तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला पाणी देऊ याबाबत काही घोषणा करतील का औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याबाबत जे या ठिकाणी चंद्रकांत खैरे म्हणतात ती तयारी पूर्ण झालेली आहे म्हणजे राजकीय मुद्द्यांसोबतच जनतेच्या खरोखरच गरजांचे मूलभूत प्रश्न आहेत या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री काही बोलतात का शिवसेना पक्षप्रमुख काय भाष्य करतात याकडे अर्थात सर्वांचं लक्ष असेल कृष्णा धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट